नमस्कार. नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं आपण समाजामध्ये सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व संपन्न असणाऱ्या रणरागिणींचा संवाद तथा मुलाखत आपण या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं घेत आहोत. खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दीपस्तंभासारखं काम करणाऱ्या अनेक महिला या समाजामध्ये आहेत. अशाच नवदुर्गांबरोबर आपण इथून पुढच्या पर्वामध्ये त्यांच्याशी शब्दांचा संवाद साधणार आहोत. त्यांचा राजकीय जीवनपट, त्यांचा सामाजिक, त्यांचा कौटुंबिक जीवनपट त्यांच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांनी उमटवणार आहोत. आज आपल्याबरोबर या शहरातील महिलांचं एक अग्रेसर असं नेतृत्व की ज्यांना या पिंपरी चिंचवड शहरामध्ये रणरागिणी म्हणून संबोधलं जातं, ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गटनेते, विरोधी पक्षनेता, शिवसेनेच्या रणरागिणी आणि आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्याच्या संघटिका म्हणून अतिशय उत्कृष्ट काम करतात. एक स्वाभिमान कसा असावा, आपल्या नेत्यावरती निष्ठा कसा असावी याचं जिवंत, ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण ज्यांच्याकडे आपण शहर सर्वजण पाहतं अशा शिवसेनेच्या रणरागिणी आदरणीय सहभागीवती सुलभाताई रामभाऊ उबाळे या आपल्याकडे आलेल्या आहेत. ताई नमस्कार. आपलं आमच्या बोलबिंदास चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण सगळं काम करत असताना आता तुमचा परिचय देण्याची तशी काही गरज नाही. सुलभाताई उबाळे म्हटलं की शहरातल्या लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत तुमचा आक्रमक पवित्रा, आक्रमक भाषाशैली, एखाद्या अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची ठोस भूमिका आणि एकदा एखादी भूमिका घेतली की परत पाठीमागं वळून पाहायचं नाही ही भावना, हे संपूर्ण शहराला सगळं माहिती आहे. परंतु आमच्या या बोलबिंदाच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. खरं तर बोलबिंदास बोल या नवदुर्गा या एपिसोडमध्ये त्यांनी मला बोलवल्याबद्दल मी या चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करते. आज महिलांनी राजकारणात काम करत असताना आता कुठल्या स्तरामध्ये काम करावं अशा प्रकारचं आज महाराष्ट्र राज्याचं राजकारण आहे. आज सगळे पक्ष हे विखुरलेले आहेत आणि एक महाशक्ती जी आहे ती सगळे पक्ष संपवण्याच्या पाठीमागे लागलेली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे, अभिमान नाही तर गर्व आहे की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करतो आहे. मी महिलांना सांगेल की कुठल्याही क्षेत्रात जा पण एकनिष्ठ राहा आणि प्रामाणिकपणे काम करा. महिलांबद्दल हा संदेश देत असताना मला एक सांगा, राजकीय क्षेत्रातल्या तुमच्या वाटचालीचा प्रवास कसा चालू झाला? राजकीय क्षेत्राचं म्हणाल तर 1997 मी पहिल्यांदा महिला आरक्षणामुळं नगरसेविका म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर 1998-99 मी विरोधी पक्षनेता झाले, नंतर प्रभाग समितीचे अध्यक्ष झाले. सगळ्या महानगरपालिकेच्या समित्यांवरती मी काम केलं आणि हे करत असताना त्या दरम्यान शिवसेना भाजपची सत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये होती. त्यामुळे अनेक तत्कालीन मंत्री त्यावेळेसचे यांना मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणलं. माझा वॉर्ड बघाल तर संपूर्ण ठाकरेंच्या नावाने माझे सगळे प्रोजेक्ट वॉर्डमधले आहेत. तर हे करत असताना म्हणजे त्यांचा आणि माझा परिचय झाला वरच्या नेत्यांचा आणि माझ्या कामाची पद्धत बघून नंतर त्यांनी मला पुन्हा विधानसभेला सुद्धा, मला 2009 आज महिला असताना त्यांनी आरक्षण नंतर आता झाले पण ते मला उद्धव साहेबांनी 2009 विधानसभेची संधी दिली आणि ती मी पूर्ण सार्थ करण्याचा प्रयत्न केला. पण अवघ्या 1272 मतांनी त्यावेळेस पराभव झाला. पण पराभवाला मी कोणी घाबरलो नाही आहे, सतत कामाचं आम्ही आमचा रपाटा चालू ठेवला. नंतर परत महानगरपालिकेच्या निवडणुकीला पुन्हा निवडून आले. 2014 सुद्धा पुन्हा मला पक्षांनी त्यावेळेस थोड्या मतांनी पडल्यामुळं उमेदवारी दिली. पण त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने युती तोडली आणि त्यामुळे तो फरक पडला. तरीसुद्धा 2 मतं ही शिवसेनेला म्हणजे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाली, नंतर राष्ट्रवादी आणि त्या शेवटी भारतीय जनता पार्टी. अशा प्रकारचं मतांचं विश्लेषण झालं आणि सतत काम करत राहिलो. नंतर 2019 परत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा युतीच्या म्हणजे त्यावेळेसचे आमदार आहेत युतीचे त्यांचा आम्ही प्रचार केला. म्हणजे कायम पक्षाचा आदेश, पक्षाची शिस्त पाळणाऱ्यांमध्ये आम्ही आहोत याचा आम्हाला आनंद आहे. मला एक सांगा ताई,
शिवसेना फुटली, आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी 40 आमदारांना घेऊन तो काय सगळा जो काही प्रवास आहे, मुंबई ते गुवाहाटी, गुवाहाटी ते सुरत, सुरत ते गोवा, गोवा ते मुंबई, हा सगळा प्रवास केला, सगळं काय केलं. परंतु एक कट्टर शिवसैनिक, एक बाळासाहेबांची खरी सच्चा पाईक म्हणून किंवा उद्धव साहेबांवरती पक्षावरती नितांत प्रेम करणाऱ्या तुम्ही, या सगळ्या फुटीरतावादाकडं तुम्ही कशा दृष्टिकोनातून पाहता शिवसेना फुटीच्या माध्यमातून? ही जी लोक गेली जून म्हणजे महिन्यामध्ये मागच्या वर्षी, ही सगळी गेली, ही म्हणजे त्यांच्याकडं आता त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि म्हणजे त्यांचं सगळं बघितलं तर असं वाटतं की ही शिवसेनेची होती का याच्यावरती आमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिले. त्यांनी जी कारणं दिलीत की उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते, आमची कामं झाली नाहीत, आमची कामं अडकली, मग अर्थमंत्री अजितदादा होते, त्यांनी आमचं बजेट अडवलं, आम्हाला कामं करू दिली नाहीत, मग आत्ता अर्थमंत्री कोण आहेत, म्हणजे त्यावेळेस त्यांचा जाण्याचा हेतू जो आहे ना पुढे पुढे आता क्लिअर होत गेला की फक्त लाभासाठी गेलेली ही मंडळी आहेत. असं वाटत नाही का तुम्हाला का त्यावेळेस अजितदादा उपमुख्यमंत्री होते, राज्याचे खातं उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे फायनान्स मिनिस्ट्री होती, तर त्यांच्यावरती टीका करून आज ते पक्षातून बाहेर पडले, परंतु अजितदादा परत आता राज्यात उपमुख्यमंत्री झाले, मग आता आता त्यांना असं वाटत नाही का आपली चुकी झाली किंवा काय? आता त्यांची तर राजकीय आत्महत्या झालेली आहे. आता खरं बघितलं तर त्यांचे परतण्याचे दोर कापले गेलेले आहेत, ते म्हणजे आम्ही शिवसेनेने कापण्याची गरज नाही, जनतेने कापलेले आहेत आता त्यांचे दोर. आता तुम्ही म्हणाल की अजितदादा गेले, ते का गेले काय गेले आता ते त्यांचा विषय आहे, परंतु ते पुन्हा अर्थमंत्री होऊन बसलेत त्या ठिकाणी. आता बजेटचं शिंदे म्हणतात माझी जबाबदारी आहे, त्यांना बजेट कसं मिळेल किंवा प्रत्येक फाईल ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या टेबलवरनं मग मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर जाईल, म्हणजे त्यांना त्यांनी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. पण मग तुम्हाला हे पूर्वी पण करायला पाहिजे होतं, तुम्ही नगरविकास मंत्री होतात. इवन उद्धव साहेब हे मुख्यमंत्री जरी होते त्यांच्याकडे एकही खातं नव्हतं, सगळी खाती ही शिवसेनेच्या मंत्र्यांकडे दिलेली होती. आज तागायात असा रेकॉर्ड बघा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं की गृहमंत्री खातं असेल किंवा नगरविकास मंत्री खातं असेल हे कायम स्वतःकडे ठेवले मुख्यमंत्र्यांनी. ते स्वतःचं खातं सुद्धा त्यांनी आज एकनाथ शिंदेंना दिलं होतं. आज ते मुख्यमंत्री होणं हे फक्त एक त्यावेळेसची तडजोड होती, हे यांनी समजून नाही घेतलं आणि यांनी त्यांच्यावरती, मला तर वाटतं की हे शिंदे यापूर्वीच आमचा पक्ष सोडून जाणार होते की काय, कोविडमुळे ते कदाचित थांबले असतील. तुम्ही बघितलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही रात्रीचं भेटत होतो, म्हणजे ते काय करत होते पक्षातनं आमदार कसे फोडायचे, म्हणजे मग त्यांना पैसे दिलेत 50 खोके सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, काही लोकांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या, काहींना सीबीआयच्या नोटिसा पाठवल्या, काही जण आपलं मैत्री खातर मी कसा एकटा राहू म्हणून गेले. मग हे जे झालंय तर हे सगळं प्लॅननी झालेलं आहे, हे सगळं उद्धव साहेबांच्या नाकाखालनं गेलं असं त्यांना फार अभिमान वाटतो. तर हे तुम्ही गद्दारी केली ना, हा तो कलंक आहे, तो तुमच्या 7 पिढ्या तुमच्या म्हणजे कपाळावरनं निघणार नाही. मला एक सांगा, तुम्ही शिवसेनेशी कायमस्वरूपी एकनिष्ठ राहिलात, अनेक संकट आली, त्या संकटांवरती मात केली, सगळा प्रवास केला, परंतु तुम्ही आजही बाळासाहेब नाही आहेत, परंतु आजही उद्धव साहेबांबरोबर अतिशय एकनिष्ठ पद्धतीने या शहरामध्ये काम करताय, उद्धव साहेबांचे विचार अजूनही समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करताय. मला एक सांगा की शिवसेना फुटली, शिवसेनेचे 2 गट झाले, मग शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर उद्धव साहेबांवरती तुमचं प्रेम आहे की उद्याचा राजकीय स्वार्थ म्हणून तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करता? ज्यांच्या मनात राजकीय स्वार्थ आहेत ती सगळी मंडळी गेली. आता जे राहिले ना म्हणजे पाण्याचा तळ, आम्ही म्हणजे खाली बघितलं तर तो स्वच्छ आहे. आता ही जी गेली ज्यांना काहीतरी अपेक्षा आहेत, म्हणजे जे आता गेलेत, म्हणजे आता ह्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते गेले, आता त्यांच्या मुलाला खासदार केलं, आज मुंबईचं बघितलं तर यामिनी जाधव आमदार, त्यांचा नवरा स्टँडिंग चेअरमन, 4 टर्म 3 टर्म, मग अजून काय दिलं पाहिजे? प्रत्येकाला घरामध्ये पदं पाहिजेत. उद्धव साहेबांनी एवढ्या लोकांना, ज्यांना जास्त दिलंय ना ते सगळे गेले, आणि ज्यांना काही मिळालं नाही अशी लोक साहेबांबरोबर राहील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ज्यांना जास्त राजकीय लाभ मिळाला त्यांनीच आपले नेते सोडून गेले, तेच गेले, जे राहिले ते प्रामाणिक राहिले, आणि ज्यांना त्यांच्या बरोबर व्यवसाय धंदा करायचा आहे किंवा ज्यांना काहीतरी मिळवायचंय अपेक्षा आहे ज्यांना, ते लोक गेले. आता आमचं म्हणणं आहे की आम्ही एवढे वर्ष पण राजकारणात आहोत, अनेक आहेत आमच्यासारखे, माझ्यासारखे खूप सैनिक आहेत महाराष्ट्रामध्ये, की तुम्ही बघितलं म्हणजे मागचा दसरा मेळावा बघितलं, साहेबांनी स्वतः सांगितलं की माझ्याकडे द्यायसारखं काही नाहीये, माझ्याकडे फक्त बाळासाहेबांचे आज विचार आहेत आणि तेवढेच आहेत, ते जर पाहिजे असतील तर तुम्ही या. कुणालाही एक बस दिली नाही, कुणाला जेवणाचं कुपन दिले नाहीत, त्याच्या उलट शेजारच्या सभा जी होती BKC मध्ये आम्ही रस्त्याने येताना बघत होतो, प्रत्येकाला ते स्वतः पोलीस RTO चे हे जेवणाचे डबे वाटत होते,
प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली, पूर्ण 100% प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली होती. काय तर फक्त रिव्हेंज. म्हणजे आज भारतीय जनता पार्टीने यांना फोडलंय किंवा राष्ट्रवादीला फोडलंय, तुम्ही बघा त्यांच्यावर बोलतोय कोण? उद्धव ठाकरेंवरती बोलतोय कोण? शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, केसरकर, म्हणजे जे शिवसेनेचे आहेत. भाजपचे आता सगळे मुख गिळून गप्प बसले, ते तमाशा बघतायत, एकमेकांचे कपडे फाडतात. नाही हे ठीक आहे, आम्ही नाही बोलत बाबा, हे बोलतात. राष्ट्रवादीमध्ये पवारसाहेबांवरती बोलतोय कोण? छगन भुजबळ. पवारसाहेबांवरती बोलतोय कोण? तटकरे साहेब. आणि हे गप्प आहेत, मी कुठं बोलतोय? म्हणजे हे जे चालवलंय महाराष्ट्राची जनता खोळी नाहीये, येणाऱ्या काळामध्ये त्यांना याची सगळ्याची उत्तरं मिळणार. मला एक सांगत आहे, या पिंपरी चिंचवड शहरात, मी आता राज्याचं बोलणार नाही, जिल्ह्याचं बोलणार नाही, परंतु या पिंपरी चिंचवड शहरात उद्धव साहेबांच्या माध्यमातून अनेक राजकीय पदं उपभोगली, अनेक राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेल कदाचित, परंतु हे सगळं करत असताना हे लोक आत्ता उगव तिकडे गेले. म्हणजे आपण नेहमी राजकारणामध्ये म्हणतो की उगवत्या सूर्याला नमस्कार केला पाहिजे, किंवा लोक करतात. हे सगळे गेले उगवत्या सूर्याकडे गेले, परंतु तुम्ही ठाम राहिला, तुमची भूमिका ठाम राहिली, तुम्ही आजही पण त्या भूमिकेवरती ठाम आहात, ह्याच्या पाठीमागचं कारण काय? कारण एकच महत्त्वाचं आहे की राजकारण हा काय आपला व्यवसाय नाही आहे, किंवा शिवसैनिक जे जोडले गेलेत म्हणजे उद्धव साहेबांबरोबर, ते फक्त बाळासाहेब ठाकरेंचे विचारधारेला मानणारे हे शिवसैनिक आहेत. तुम्हाला आठवत असेल की 2012 जेव्हा दसरा मेळावा झाला, तेव्हा ऑनलाईन झाला, बाळासाहेबांनी स्क्रीनवरती सांगितलं की आजारी होते ते, की माझ्या पश्चात माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. त्यांचं हे जे वाक्य आहे ते शिवसैनिकांच्या कानात आजही आहे. ते एकनाथ शिंदेच्या कानात का नाही गेलं, बाकीच्यांच्या कानात का नाही गेलं हे आम्हाला समजत नाही आहे. आम्हाला असा प्रश्न आहे की त्यांना काय अधिकार होता हे जे 40 गद्दार गेले, की बाकीच्या शिवसैनिकांचं राजकीय आयुष्य असेल किंवा त्यांची वाटचाल असेल सामाजिक, उद्ध्वस्त करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? तुम्हाला जायचं होतं ना, तुम्ही जायचं होतं. तुम्ही आमच्या पक्षाचं नाव का घेऊन गेले? तुम्ही आमच्या पक्षाचं चिन्ह का घेऊन गेले? तुम्ही आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, त्यांची छबी का घेऊन गेले? तुम्हाला जर लढायचंच होतं ना, तुम्ही त्यांचे फोटो लावून लढायचं होतं. पण हे जे केलंय ना, त्यामुळं शिवसैनिकांचा पाठिंबा नव्हे तर महाराष्ट्राच्या सगळ्या कष्टकरी गोरगरीब जनतेचा पाठिंबा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे आहे. कारण एक आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की जो एखाद्यावरती जर अन्याय झाला त्या व्यक्तीवरती महाराष्ट्राची जनता पाठीमागे उभे राहते. आणि जर हे किती त्यांच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करतात, हिंदुत्व तुम्ही बघितलं की हिंदुत्वामुळे आम्ही यांना सोडून गेलो, कारण आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो, आम्ही काँग्रेस, आमचं हिंदुत्व संपलं. अरे हिंदुत्व संपवणं तुम्ही कोण? तुम्ही काय हिंदुत्वाचे मालक नाही आहात. हिंदुत्व जे आहे ते कट्टर हिंदुत्व जे आहे ते आज आमच्याकडेच आहे, आमच्या पक्षाच्या नेत्याकडे आहे. आमच्या नेत्यांनी कधीही राजकारण केलं नाही आहे. भावनाशील असा आमचा नेता आहे. आम्हाला नेहमी अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय. त्यांनी कधी खुर्चीला प्राधान्य दिलं नाही. जर त्यांनी मुख्यमंत्री पदावर प्रेम केलं असतं तर त्यांनी तातडीने राजीनामा दिला नसता. त्यांनी नैतिकता स्वीकारली की माझी लोक मला सोडून गेली, मला त्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही आहे. त्यांना त्यांची तोंडसुद्धा सभागृहात पुन्हा बघायची नव्हती. किती वेळा पवारसाहेबांनी सांगितलं, पृथ्वीराज चव्हाण त्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊ नका, कारण कोर्टाने पण सांगितलं की त्यावेळेस जर राजीनामा दिला नसता तर साहेब आज अच्छी परिस्थिती उद्भवली नसती. परंतु त्यांनी स्वतःच्या भावनेला किंमत दिली आणि त्यांनी ते स्वीकारलं. पण मला एक सांगा, बाळासाहेबांचे विचार शिवसेना, तदनंतर उद्धव साहेबांनी हिंदुत्वाचा जो काही झेंडा आपल्या खांद्यावरती घेतला, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्यानंतर ह्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या ह्या सगळ्या नेते मंडळी, मंत्री, आमदार, ह्या सगळ्यांचं म्हणणं असं होतं की उद्धव साहेबांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवरती जाऊन बसले आणि शरद पवार शिवसेना चालवतात म्हणून आम्ही बाहेर पडलो. तर यात किती असं, तुम्हाला एक कट्टर शिवसैनिक किंवा उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे शिलेदार या शहराचे, म्हणून तुम्हाला काय वाटतं? कोणी कोणाचा पक्ष चालवत नसतं. एकदा जेव्हा आपण म्हणतो आयुष्यामध्ये चढ उतार येतात, त्यावेळेस खरा मित्र कोण आणि खरा शत्रू कोण कळतं. म्हणजे उद्धव साहेब बऱ्याच भाषणांमध्ये म्हटले की आम्ही ज्यांच्याबरोबर राहिलो म्हणजे ते आमची वर्ष वाया गेली, कारण भारतीय जनता पार्टीचे अवघे 2 आमदार होते आणि ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्वतःच्या शैलीमुळं, त्यांच्या संघटनेमुळं हे लोकांनी युतीमध्ये हे सगळे मोठे झाले. कित्येक आमच्या लोकांचं म्हणजे त्यांच्यामुळं आयुष्य संपलं राजकीय, कारण तो वॉर्ड युतीला जायचा. अशा ह्याच्यामध्ये जेव्हा ते वाढत गेले आणि त्यांची स्वतःची सगळी म्हणजे संकल्पना बदलली, इवन भारतीय जनता पार्टीचे सुद्धा निष्ठावान लोक आज त्यांच्या विचारधारेमध्ये नाही आहेत, आज त्यांच्या प्रवाहामध्ये कुठेही दिसत नाही आहेत, तर शिवसेना काय? त्यांना ते कोणतेच निष्ठावान नको आहेत. त्यांना फक्त एक केंद्रीय म्हणजे सत्ता घ्यायची आहे,
स्वतःकडे ध्रुवीकरण सगळं म्हणजे त्यांचं स्वतःसाठी पाहिजे आहे, त्यांना गल्ली ते दिल्ली फक्त त्यांचाच आवाज त्यांना दाखवायचा, हिंदुत्व वगैरे हे सगळं खोटं आहे त्यांच्यासाठी, कुणीही म्हणजे हिंदुत्वाचा मालक होऊ शकत नाही. मी तुम्हाला एक मिनिटासाठी थांबवतो. तुम्हाला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी हे जे काय करते हे हिंदुत्व खोटं आहे, मग सावरकरांबद्दल, गांधींबद्दल किंवा गोडसेंबद्दल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्याचं मनापासून प्रेम आहे, ते त्याच्यावरती प्रेम करतात आणि त्यांचे विचार रुजवण्याचं काम करतात, मग तुम्ही आता त्यांना कसं पाहता? बघा म्हणजे हा हिंदुत्वाचाच पुकार झाला. सावर हिंदुत्व रक्तात आहे आमच्या. सावरकरांच्या बाबतीत कधीही म्हणजे शिवसेनेकडनं कुठलेही वाईट उद्गार गेलेले नाही आहेत. आता दुसरं कोणी बोलत असेल तो त्याचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु तुम्ही म्हणाल की हे बोलले म्हणून तुम्ही राजीनामा द्या, हे बोलले म्हणून तुम्ही युती तोडा, तुम्ही फक्त ती कारणं शोधताय. आज सावरकरांचं प्रेम आम्हाला सुद्धा आहे आणि तुम्ही म्हणाल बाकीच्या पक्षांच्या बाबतीत. तुम्हाला म्हणजे माझं तरी स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे की आज यांनी काय केलं, प्रत्येक पक्षाचे जे आयडॉल आहेत ते हायजॅक केलेत. आज महात्मा गांधीजी जे आहेत ते संपूर्ण म्हणजे जगामध्ये म्हणजे त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि ते महात्मा गांधी आज नेहमी काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये असायचे, म्हणजे आयडियोलॉजीमध्ये आहेत म्हणजे ते. परंतु ह्यांनी काय केलं, त्या महात्मा गांधींचं स्वतः जयंती साजरी करण्याचं स्वच्छता मोहीम वगैरे घेतली, एकीकडे ते केलं आणि दुसरीकडे नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण केलं आणि गांधीजींवरती आरोप करायला लावले. म्हणजे तुमची भूमिका काय, फक्त काँग्रेसकडनं गांधीजी घ्यायचे, त्याचप्रमाणे शिवसेनेकडनं कधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय कधीच म्हटले नव्हते 2014 आधीच्या काळात. तुम्ही बघा व्हिडिओज काढून आतमध्ये, कधीही म्हटले नाहीत ते. पण छत्रपती शिवाजी महाराज का घ्यायचे, कारण शिवसेनेचं ते दैवत आहे. शिवसेनेचं पूर्ण म्हणजे राजकारण त्याचं नाव सुद्धा त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे. आज त्यांच्या प्रतिमेला हार घातल्याशिवाय आमचा कुठलाच कार्यक्रम सुरू होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी उदात्तीकरण, त्यांनी स्वतः आम्हीच म्हणजे हे आहोत. आज बघितलं तुम्ही आज मराठ्यांचं काय परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं आम्ही स्मारक बनवू, अरबी समुद्रामध्ये बनवू, या सगळ्या गोष्टी म्हटल्या गेल्या फक्त मतांसाठी. आज बाबासाहेब आंबेडकर हवेत पण त्यांचं संविधान नकोय. त्यांचं संविधान यांच्यासाठी काहीच किंमत ठेवत नाही. आज तुम्ही कोर्टाचे, न्यायालयाचे, आज आमदार अपात्रतेचे विषय बघा तुम्ही, लोकशाहीला तिलांजली देणारे विषय आहेत. आज फक्त रामदासजी आठवले यांना फक्त दलित मतांसाठी त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले, बाकी त्यांना कुठलंही महत्व ते देत नाहीयेत. फक्त सगळ्यांचे आयडॉल हायजॅक करायचे, समाजामध्ये विद्रोह निर्माण करायचा आणि डिवाइड अँड रूल, इंग्रजांसारखं राज्य करायचं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की पूर्वीच्या भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळेस दोन खासदार होते त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे विचाराला भारतीय जनता पार्टीने तिलांजली दिली असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच. हे मी नाही, महाराष्ट्रातली प्रत्येक जनता, इवन भारतीय जनता पार्टीचे लोक खासगीमध्ये बोलतात की ही आमची, आमचा पक्ष नाही आहे. हा सगळा जो चाललाय हा व्यापारी पद्धतीने हा आपला म्हणजे सगळं मार्गक्रमण चाललेलं आहे. आज आम्हाला पण हिंदुत्व म्हणजे म्हणून आम्ही त्यावेळेस 2014 मोदीजींना आम्ही मतदान केलं, म्हणजे आम्ही त्या खासदारांना मतदान केलं, किंवा आम्हाला खूप त्यांचं फार त्यांनी असं इमेज, प्रत्येक म्हणजे स्वप्न का सौदागर असं म्हणलं तरी काही हरकत नाही, सगळ्यांवरतीच एक छाप टाकली होती. सगळ्या सोशल मीडियावरती टीव्ही उघडला की मोबाईल उघडला की रेडिओ लावला की सगळीकडे मोदी 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 आणि काँग्रेस भ्रष्टाचारी अशा प्रकारचं जे वातावरण होतं, इम्पॅक्ट बसला त्यांनी. ते त्या पद्धतीने आपण बघतो की 80-90 वेळा खोटं बोललं तरी ते 100व्या वेळेस खरं वाटायला लागतं आणि लोकांची आयडियोलॉजी बदलते. त्या पद्धतीने त्यांनी ते सगळ्यांना ते चांगली सायकोलॉजी वापरून त्यांनी ते केलेलं आहे. पण त्याच्यानंतर ते जे जे झालं म्हणजे जे काही प्रकार झाले, जेवढे जेवढे मित्रपक्ष त्यांच्या बरोबर होते, म्हणजे फक्त शिवसेनाच नाही, सगळ्या राज्यांमध्ये ते जेवढे होते तेवढ्यांना त्यांनी बाजूला काढलं. त्यांच्या आता मेहबूबा मुफ्ती बरोबर त्यांनी काश्मीरला तुम्ही बघितलं की युती केली. तुम्ही जर मग हिंदुत्वाच्या गप्पात ठोकताय, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलातच ना, तुम्हाला तुम्हाला काय अधिकार आहे शिवसेनेला बोलायचं? पण मला एक सांगा, मेहबूबा मुफ्ती बरोबर ते गेले परंतु जम्मू काश्मीर मधलं 370 कलम काढलं ना त्यांनी? हो, 370 चांगलंच काम आहे ना, ते टाळून चालेल. 370 कलम काढायचं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं, नेहमी त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, आम्ही म्हणतच नाही त्या गोष्टीत. पण आज काश्मीरी पंडितांची जी हत्या अजूनही होते त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही मोठे मोठे वादे दाखवताय, मोठ्या मोठ्या गोष्टी करताय, पण आज काश्मीर अजूनही तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाहीये काश्मीरमध्ये. तुम्ही त्या गोष्टीसाठी काय केलं? म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं एक, हे जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर राहायचं असेल तर एकाच ह्याच्यावरती राहा आणि निवडणुकीला सामोरे जा ना.
तुम्ही आज का निवडणुका थांबवल्यात? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं, आता जानेवारीमध्ये सगळ्या महानगरपालिकांची मुदत संपते, पण त्यांना ते लावायच्या नाहीयेत. कारण सर्वेक्षणामध्ये आज प्रत्येक मीडियामध्ये येते की यांची टक्केवारी घसरत चाललेली आहे, त्यामुळे त्यांना त्या निवडणुका नको. मला मला एक असं विचारायचं आहे की तुमचं म्हणणं असं आहे की आता निवडणुका लागल्या पाहिजेत, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणुका लावल्या पाहिजे, केंद्र सरकारने निवडणुका लावल्या पाहिजे, पण त्याचा धोका त्यांना आहे असं वाटतंय. परंतु शिवसेना फुटली, शिवसेनेचे दोन गट झाले, त्याच्यामुळं उद्धव साहेबांनाही धोका आहे असं वाटत नाही तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून? उद्धव साहेबांकडं आता करेंगे या मरेंगे हीच भूमिका आहे. कारण तुम्ही बघितलं की एवढे गद्दार लोक सोडून गेले, बाकीचे पक्ष पण यांनी फोडले, तर अशा वेळेस ज्यांनी त्या लोकांना मतदान केले ना, त्यांनी शिवसेनेचा आमदार म्हणून मतदान केले, कुणी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मतदान केले, विचारधारेला मतदान केलेले, त्यामुळं त्या लोकांच्या मनात खदखद आहे की आम्ही ह्याला शिवसेना म्हणून मतदान जर केले तर हा गेलाय तिकडे, त्यामुळे हा आमचा आमदार नाहीये. त्यामुळं तुम्ही जर जनतेतून निवडून येऊन जर ही बहुमत मिळवलं असतं ना, तर तुम्हाला सॅल्यूट होता, पण तुम्ही निवडून नाही, तुम्ही आमदार फोडून सत्तेत आलेला आहात, त्यामुळे जनतेला तुम्हाला तुमची जागा दाखवायची आहे. आणि उद्धव साहेबांना पण बघायचंय की दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, आम्ही खोटे आहोत, आम्ही जर फसवलं असेल तर आम्ही घरी बसू, आमची तयारी आहे, पण तुम्ही जर खरे आहात तर निवडणुकीला सामोरे जा. मला एक सांगा, राजकारणाच्या या सगळ्या सारीपाटावरती आत्ताच्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या नेतृत्वांना, राज्यातल्या नेतृत्वांना, अनेक पक्षामधले मातब्बर नेते आमदार खासदार घेऊन सत्ता स्थापन करण्याची वेळ आली, जर स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब जर आत्ता हयात असते, तर तुम्हाला असं वाटतं की राज्याचं राजकीय हे जे काही सारीपाटावरचं गणित आहे, राज्याचं सत्ताकारण आहे, याच्यामध्ये निश्चित बदल असता? निश्चितपणे. आता हा विषय वादाचा ठरेल, पण गोपीनाथ मुंडेजींचं सुद्धा जो अंत झालेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा खूप संशय लोकांमध्ये आहेत. म्हणजे आता हा विषय आमचा नाहीये, परंतु ते सुद्धा लोक विसरलेली नाहीयेत. म्हणजे सगळ्या गोष्टी हे एवढ्या प्रकारे म्हणजे मुवमेंट आहेत त्यांच्या जोरामध्ये, की त्यांच्या वाटेत जो येईल त्यांना त्यांनी बाजूला केलं, मग तो त्यांच्या पक्षातला जरी असेल तरी चालेल. आज प्रमोदजी महाजन यांचं दुर्दैवी अंत आहे, म्हणजे पण ह्यांनी त्यांच्या मुंडे साहेबांच्या मुलीला तरी ह्यांनी कुठं स्थान दिलंय? आज त्यांना किती त्रास होतोय आज राजकारणामध्ये. आज त्यांच्या कंपनीवरती, त्या साखर कारखान्यावरती GST इन्क्वायरी लावली. आज ह्यांचे 1000 जवळजवळ आमदार आहेत, 1200-1300, आणि 300 खासदार आहेत त्यांचे, एकाचीही ईडीची सीबीआयची चौकशी नाही. तुम्हाला फक्त असं म्हणायचं की फक्त विरोधकांचे आमदार खासदार आणि विरोधकांच्या सत्ता संघर्षावरती टाच आणण्याचा? मला म्हणायचं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. मला मी म्हणून आणि कोणी काय म्हणून होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही बघा, ते इंडिया नावाचं संघटन केलं विरोधी पक्षांनी, तर ह्यांनी भारताचं इंडिया नावच बंद केलं, भारत म्हणायचं. म्हणजे हा काय पोर खेळ आहे? तुम्ही कशाला सामोरं जायला तयार नाही आहात, निवडणुकीला नाही, यांच्या संघटनेलाच नाही. तुम्हाला फक्त प्रशासनाची पूर्ण ताकद वापरून सगळ्या ठिकाणी तुम्हाला फक्त समोरच्याला नमवायचे, नामोहरम करायचे. युद्ध असतं ना ते असं नसतं, एकाने हत्यार घेऊन लढायचं आणि एकाने बिना हत्यारचं, त्याला न्याय म्हणत नाही. जर न्याय पाहिजे असेल तर समस्थितीमध्ये या आणि तुम्ही समोरासमोर उभं राहा, जो होईल तो न्याय आम्हाला मान्य आहे. मग आता ह्या सगळ्या राजकारणाच्या याच्यावरती सध्याचं राजकारण तुम्हाला आदर्शवंत वाटतंय का? अजिबात नाही. आत्ताचं जे राजकारण आहे, खरं तर तिटकारा आलाय. म्हणजे चांगली चांगली लोक म्हणजे नको म्हणतात आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाहीये, कारण असं जे आणि एवढं मानसिक धैर्य आजच्या तरुण पिढीमध्ये तर नाहीये. म्हणजे त्यांना असं वाटतं की बाबा हे फार घाणेरडं चाललंय, किंवा अट्रॅक्शन वाटतं की ह्यांच्या लोकांचं, जे मंत्री झाले ते जे हायफाय वागतात किंवा मोठे मोठे टेंडर घेतात, कॉन्ट्रॅक्ट घेतात, सगळ्या गोष्टीमध्ये ते दिसतात, त्याचं एक वेगळं अट्रॅक्शन लोकांमध्ये झालेलं आहे. पण म्हणजे लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात आणि त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर हाच तो महाराष्ट्र आहे ज्यांनी अख्ख्या देशासमोर आदर्श ठेवलेला आहे. ह्याच महाराष्ट्राचं जे बदनामी झाली आहे संपूर्ण जगामध्ये, की एवढ्या मोठी गद्दारी या महाराष्ट्रात झाली, ते पुसण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. ही गद्दारी झाली जसं कर्नाटकने पुसलं अंतर्गत आपल्या याच्यामध्ये, देशामध्ये, कर्नाटकने दाखवलं की ही गद्दारी आम्हाला पसंत नाही, त्या राज्याने दाखवलं, तसंच आम्हाला पण दाखवायचं आहे. आम्ही सगळेजण उत्सुक आहोत, तर येणाऱ्या काळामध्ये भले यांनी महापालिका नको घेऊ देत, विधानसभा, यांनी लोकसभेचीच तयारी चालू केली आहे, सगळ्यांना घरगड्याप्रमाणे कामाला लावलं आहे त्यांच्या सगळ्यांना, सगळे करतात आपले घरघर अभियान चालू आहे त्यांचं. मला एक सांगत आहे, राजकारणात आपण आपल्या पक्षामध्ये काम करतो, तुम्ही शिवसेनेमध्ये काम करत आहात, पण तू राजकारणामधला तुमचा आवडता नेता, सध्याचा आवडता नेता कोण, आणि त्या नेत्याचा
कोणता आदर्श घेऊन तुम्ही राजकारण करता? नाही, राजकारणात अर्थात बाळासाहेब ठाकरेच आवडते नेते म्हणून राहिलेत. म्हणजे आम्ही आमचं जसं आता उद्धवसाहेब कुटुंब प्रमुख आहेत त्याचप्रमाणे आम्ही बाळासाहेबांना आमचं कुटुंब प्रमुखच मानलं. त्यांच्यानंतर तसा नेता म्हणजे आमचे उद्धव ठाकरे साहेबच आहेत आणि त्यांच्याच म्हणजे काय म्हणतात त्यांना विचारधारेवरती आम्ही चालणार आहोत. म्हणजे त्यांचं जे होईल ते आमचं होईल असं आम्ही समजूनच चाललेलो आहोत. त्यामुळे त्यांचाच आदर्श. म्हणजे तुम्ही आता थोडक्यात असं सांगा की राजकारणामध्ये शिवसेनेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट ह्यांच्यासाठी जी तुमचं आयुष्य समर्पित करून आपण राजकारणाच्या सारीपाटावरती प्रवास करणार, त्यांचा अपमानाचा बदला घेणं ही एक एक शिवसैनिकांची इच्छा आहे. आणि हे काय फक्त मुख्यमंत्री पद मिळून किंवा केंद्रीय मंत्री पद मिळून जाणार नाहीये, हा कलंक पुसायचा आहे. हा कलंक पुसण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत आणि त्यासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत. मग आमचं भले काही होऊ. मला या शहराबद्दल विचारायचं आहे. ज्या शिवसेनेनी मी आता नाव घेऊन बोलतो तुमच्या बरोबर, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सलग 3 वेळा खासदारकी दिली, मावळमध्ये 2 वेळा खासदारकी दिली, 2 वेळा 3 वेळा शिरूरचा खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आले, बाळासाहेबांची सभा झाली, उद्धवसाहेबांची सभा झाली, आदित्य ठाकरेंच्या सभा झाल्या, रोड शो झाले, मावळमध्ये आप्पा 2 वेळा त्या मतदारसंघामध्ये निवडून आले. मग तुम्हाला त्यांनी ज्यावेळेस हे सगळी मंडळी एका प्रवासात निघून गेले, एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले, त्यांनी सांगितले की मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे, निधी महत्त्वाचा आहे आणि हा निधी आणण्यासाठी आम्ही गेलेलो आहे, तर ती विचाराची प्रतारणा केली त्यांनी असं वाटत नाही तुम्हाला? परत एकदा म्हणजे तोच विषय आहे की त्यांना काहीतरी मिळवायचंय आणि तो मिळवण्याचा रस्ता हा त्यांना त्यांच्या माध्यमातून दिसतो. त्यांना असं वाटतं त्यांच्या गाडीत बसलो तरच आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे. अशा पद्धतीचं त्यांची भावना आहे कारण त्यांना 3 खासदार केलं किंवा 2 खासदार केलं, अशा प्रकारचे 14 खासदार गेलेले आहेत जे 4-4, 5-5 वेळा खासदार झालेत. त्यामुळं म्हणजे त्यांना ती गाडी किंवा त्यांच्यावर कुठला प्रकारचा दबाव टाकला असेल, म्हणजे त्यांनाही इन्क्वायरी वगैरेच्या धमक्या दिल्या असतील कदाचित, असं पण आहे, त्यामुळे सुद्धा ते गेले असतील. नाही पण तुम्हाला असं वाटत नाही का आता अजितदादा या देश या राज्याच्या सक्रिय राजकारणामध्ये आले तर मग ह्यांच्या सगळ्या आता स्वप्नांना ब्रेक लागला अजितदादांमुळे? बघा, जे पेरलं ते उगवणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला एकमेकाच्या समोर पुन्हा यायचंय आणि पुन्हा बोलायचंय. आता त्यांनी सगळ्यांनी ठरवलंच आहे की त्यांना तेच करायचंय, तर त्यांना येणाऱ्या सगळ्या गोष्टीला त्यांची जबाबदारी त्यांना घ्यायलाच लागणार आहे. मला आता फार अंतिम टप्प्याकडे आपण आलोय, तर मला आता एक प्रश्न विचारायचा आहे. नवरात्र महोत्सवाचा नवदुर्गांचा हा सगळा सोहळा आपण साजरा करतो, खऱ्या अर्थाने या देशाची सगळी व्यवस्था ही महिलांवरती नवदुर्गांवरती अवलंबून आहे आणि तुम्ही दीपस्तंभासारखं इतकं मोठं काम सगळ्या महिला करता म्हणून हा आदर्श जगापुढं या देशाचा महिला म्हणून या राज्याचा महिला म्हणून एक वेगळा आदर्श निर्माण आहे. मला एक सांगा ताई, तुम्ही महिलांसाठी देखील एका व्यासपीठाच्या माध्यमातून काम करत आहात, खऱ्या अर्थाने महिलांसाठी हे काम करत असताना तो आनंद त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातून मिळतात, परंतु येणाऱ्या राजकीय काळामध्ये महिलांसाठी असा कोणता संदेश तुम्ही देणार आहात की या शहराच्या रणरागिणी म्हणून शिवसेनेच्या एकनिष्ठ शिवसैनिक पाईक म्हणून तुम्ही या महिलांना काय एक तुमचा आदर्श आणि तुमचं काय आव्हान असेल महिलांसाठी? खरं तर 50% महिला या मतदानात आहेत, म्हणजे त्यांना ते देशाचा नेता ठरू शकतात, ते वॉर्डाचा नगरसेवक सुद्धा ठरू शकतात. परंतु आता बराचसा बदल झालेला आहे की घरातल्यांचं ऐकून महिला मतदान करायच्या, आता तसं नाही होत. आता घरातली महिला ठरवते की मी याला मतदान करणार आहे, ती तिच्या नवऱ्याला सांगते की तुम्ही पण यालाच मतदान करा की हे चांगलं आहे. महिलांनी कुठल्याही पक्षापेक्षा जो व्यक्ती चांगला आहे आणि जो आपल्यासाठी काम करतो, महिलांकडे 6th sense असतो, त्यांना कळतं की कोण चांगले आणि कोण वाईट आहे. कुठल्याही प्रभावाखाली जाऊ नका. राजकारण्यांमध्ये म्हणजे जे तुम्हाला गुण दिसतात त्यांच्याच पाठीमागे तुम्ही उभं राहा, कारण शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये न जाता स्वतःची शक्ती ओळखा आणि एक महिला पक्ष म्हणून तुम्ही कायम राहा आणि जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहा. अतिशय दिलखुलासपणे आपले आपण जे काही प्रश्न मांडले त्याला अतिशय बेधडक आणि दिलखुलासपणे म्हणजे कुणा कुठलाही मनामध्ये प्रश्नचिन्ह न आणता सखोल उत्तरं देण्याचं काम ताईंनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं ताई तुम्ही आमच्या बोलबिंदास या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय मनमोकळेपणाने राजकारण, समाजकारण, महिलांचं व्यासपीठ, महिलांचे हक्क याच्यावरती पटावरती सुद्धा अतिशय दिलखुलासपणे आपलं मत आपण व्यक्त केलं, एकनिष्ठ काय असते ते आपण दाखवलं आणि एकनिष्ठ का राहावं हेही पण सांगितलं. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात,
आणि आम्हाला आता जाणवलं की खऱ्या अर्थाने शहर तुम्हाला रणरागिणी म्हणून का ओळखतं किंवा तुमची एक वेगळी ओळख का आहे. म्हणून आपण आमच्या या बोलविंदा स्टुडिओ चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलात. आपल्यालाही पण नवरात्रीच्या आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं, या बोलविंदाचे संपादक आदरणीय नितीनजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं, मी निवेदक भाऊसाहेब कोकाटे माझ्या वतीनं, आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं नवरात्रीच्याही तुम्हाला शुभेच्छा. आणि उद्याच्या काळातल्या येणाऱ्या राजकारणाच्या सारीपाटावरती आपण यश संपादन करावं, याही शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.